कोड.org या वेबसाईटवरील कोड स्टुडिओमधील कोर्स एचा हा 12वा लेसन आहे. याचे नाव आहे इव्हेंट्स इन प्ले लॅब. याच्यामध्ये कार्टूनचे प्रोग्रामिंग कसे केले जाते याची आपल्याला माहिती मिळते. सगळ्यात डाव्या बाजूला आपल्याला जो स्क्रीन दिसतो या ठिकाणी कार्टूनचे कॅरेक्टर आपल्याला दिसून येते आणि याच्या हालचाली आपण या ब्लॉक्सच्या साह्याने कंट्रोल करू शकतो. या कार्टूनकडून आपल्याला ज्या कोणत्या हालचाली करून घ्यायच्या असतील त्याच्यासाठी या ब्लॉक्समधून कोणताही एक ब्लॉक आपण या उजव्या बाजूच्या वर्कस्पेसमध्ये नेऊ शकतो. तर हा जो ब्लॉक आहे याचे नाव आहे सेट मूड आणि मूडमधून आपण असे वेगवेगळे मूड्स दिलेले आहेत ते सिलेक्ट करू शकतो आणि रन केल्यानंतर आपल्याला ते कार्टून आपण ठरवलेल्या मूडमध्ये दिसून येते. त्याच्यानंतर मूव नावाचा ब्लॉक आहे. तर हा ब्लॉक आपण जेव्हा वापरतो तेव्हा हे कार्टून कॅरेक्टर आपण ठरवलेल्या दिशेमध्ये एक पाऊल पुढे चालते. त्याचबरोबर बॅकग्राऊंड चेंज करण्यासाठी तसेच कार्टूनला दडवण्यासाठी असे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉक्स दिलेले आहेत. तर या लेसनमध्ये 8 लेवल्स आहेत आणि प्रत्येक लेवलमध्ये वेगवेगळ्या ब्लॉक्सचा वापर कसा केला जातो याची आपल्याला माहिती मिळते. तर ते आपण आता पाहू. या ठिकाणी जॉर्ज द डॉग वॉन्ट्स टू से हाय देअर कॅन यू हेल्प हिम. तर आपल्याला से हा ब्लॉग वापरायचा आहे आणि याच्यामध्ये ड्रॉपडाऊन मेन्यूमध्ये वेगवेगळे टेक्स्ट दिलेले आहे. तर आपण त्याच्यामध्ये हाय देअर हा टेक्स्ट निवडू आणि रन बटनावर क्लिक करू. एक लेवल यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची स्क्रीन दिसते आणि आपण पुढच्या लेवलमध्ये जाऊ शकतो. या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स वरच्या बाजूला दिलेली आहेत. इन्स्ट्रक्शन्स संपूर्ण पूर्णपणे पाहण्यासाठी आपल्याला अशा रीतीने स्क्रोल डाऊन करावे लागेल. हेल्प जॉर्ज द डॉग गेट मूव्हिंग बाय कनेक्टिंग मूव्ह ब्लॉक टू दी व्हेन ब्लॉक. आता ओकेवर क्लिक करा म्हणजे हा स्क्रीन नॉर्मल होईल. तर आपण हा हाय देअरचा ब्लॉक इथून काढून टाकू शकतो आणि त्याच्याऐवजी आपण मूव्ह ब्लॉक घेऊ. आपल्याला याला डावीकडे न्यायचं आहे म्हणून हा आपण या ॲरोमधून डाव्या बाजूचाच ॲरो निवडू. आणि या ठिकाणी व्हेन ब्लॉक आहे. तर व्हेन ब्लॉकचे जे पर्याय आहेत हे 4 ॲरोकीज आहेत. हे 4 ॲरोकीज या ठिकाणचे 4 ॲरोकीज आहेत. तर याच्यापैकी कोणता ॲरोकी दाबल्यानंतर हा कार्टून कोणत्या दिशेने जावा हे आपण ठरवू शकतो. तर आपल्याला याला डावीकडे घेऊन जायचं आहे आणि आता आपण हा लेफ्ट ॲरोकी प्रेस करू. नाव गेट जॉर्ज टू मूव्ह राईट वेन दी राईट ॲरो बटन इज क्लिक्ड. आता या ठिकाणी लेफ्टच्याऐवजी आपण राईट ॲरो सिलेक्ट करू आणि येथून आपण राईट ॲरोकीचे बटन किंवा तुम्ही कीबोर्डवरून राईट ॲरोकी देखील प्रेस करू शकता. ॲड इव्हेंट्स टू हॅव जॉर्ज मूव्ह अप अँड डाऊन व्हेन दी अप ॲरो अँड डाऊन ॲरो बटन्स आर प्रेस्ड. तर या ठिकाणी हा कुत्रा आपल्याला दिसतो आहे. ह्याला आपल्याला या फ्लॅगपर्यंत घेऊन जायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला 4 ॲरोकीचा वापर करावा लागेल अप डाऊन आणि तसेच लेफ्ट आणि राईट. तर या ठिकाणी व्हेन आणि मूव्ह हाचा जो ब्लॉक आहे असे आपल्याला 4 ब्लॉक्स इथे निवडावे लागतील. व्हेन आणि मूव्ह. तर या ठिकाणी राईट आहे आणि इथे आपण अप घेतला आहे परत आणि
व्हेन आणि मूव. राईट नंतर आपण इथून लेफ्ट घेऊ, आपल्याला आणखीन एक ब्लॉक लागेल, व्हेन आणि मूव. तर या ठिकाणी आपण राईट घेऊ, ऑलरेडी राईट आहे. डाऊन, अशा रीतीने अप डाऊन आणि राईट लेफ्ट असे चार एरो कीजचे हे ब्लॉक्स आले. आता आपण रन करून कीबोर्डवरचे एरो कीज देखील तुम्ही प्रेस करू शकता वाटल्यास. या ठिकाणी चार एरो कीजचे ब्लॉक्स आपल्याला दिसतात. मेक दिस मोर इंटरेस्टिंग बाय चेंजिंग द बॅकग्राऊंड अँड प्लेईंग ए रॅन्डम साऊंड व्हेन जॉर्ज इज क्लिक्ड. तर आपण व्हेन क्लिक्ड नावाचा हा ब्लॉक दिसतो आपल्याला, तो घेऊ. तर जेव्हा आपण याच्यावर क्लिक करू तेव्हा सेट बॅकग्राऊंड, तर हा रॅन्डम बॅकग्राऊंड आहे. तर दरवेळी आपण याच्यावर क्लिक केल्यानंतर बॅकग्राऊंड चेंज होईल. आणि प्ले रॅन्डम साऊंड, इथे बरेचसे साऊंड्स आहेत आणि त्याच्यापैकी कोणताही एक रॅन्डमली सिलेक्ट होईल. तर आता आपण याला रन करून पाहू. परत एकदा आपण करून पाहू. Add anything you want to this game. Can you make the dinosaur disappear when George runs into him? पण आपल्याला आता अजून एक ब्लॉक या ठिकाणी जोडायचा आहे. तो व्हेन, दोन कॅरेक्टर्स जेव्हा एकमेकाशी टच होतात तेव्हा आपल्याला व्हॅनिश हा ब्लॉक आपण निवडू. तर हा जो छोटासा डायनासोर आहे, तर जेव्हा हे हा डॉग या डायनासोरला टच करेल तेव्हा हा डायनासोर डिसॲपियर होईल, असा हा प्रोग्रामिंग आपण केलेला आहे. आता आपण इथून याची मुव्हमेंट करू शकतो एरो कीच्या साह्याने, आणि पाहिजे तेवढ्या वेळा आपण याचं बॅकग्राऊंड देखील चेंज इथे करू शकतो. आणि शेवटी जेव्हा आपण याला टच करू तेव्हा हा डायनासोर डिसॲपियर होईल आणि हा आपला लेवल पूर्ण होईल. तर अशा रीतीने आपण तुम्ही पाहिजे त्या पद्धतीने याला प्रोग्रामिंग करून वेगवेगळ्या स्टोरीज क्रिएट करू शकता. तर येथील फिनिश या बटणावर क्लिक केल्यानंतर हा लेवल पूर्ण होईल आणि याच्यानंतर नेक्स्ट लेसनला सुरुवात होईल. नेक्स्ट लेसन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.